नमस्कार, अक्षर यात्रेच्या माध्यमातून काव्य वाचन या सदरांतर्गत विकी पाटील त्यांचीच एक कविता आपल्या समोर सादर करत आहे. आपण सुद्धा आपल्या कविता अक्षर यात्रेच्या माध्यमातून सादर करू शकता. ध्येय. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचे ठरवलेले काही ध्येय असतात. तो एक चित्तेने त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत असतो. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो आणि त्या मार्गात अनेक अडथळे येत असतात. या अडथळ्यांतून येणाऱ्या अपयशाला पचवून पुन्हा जो नव्याने प्रयत्न करतो तोच ध्येयप्राप्ती करू शकतो. अनेक जण ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना येणाऱ्या अडथळ्यांना कंटाळून आपले ध्येय बदलतात, मार्ग बदलतात. अशा व्यक्तींना प्रेरित करण्याचा प्रयत्न करताना मी विकी पाटील माझी एक साखळी प्रकारातील कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक ध्येय. ठरविले तू तुझ्या ध्येयाची का कशाची मग भीती बायाची. करू नको तू चिंता यशाची, हार होईल अपयशाची. हार होईल अपयशाची, झेप घे खुल्या आकाशाची. संपेल वेळ याही रात्रीची, होईल दिवस तुझ्या पराक्रमाची. होईल दिवस तुझ्या पराक्रमाची, झीज होऊनी तुझ्या प्रयत्नांची. वाट बघ तू त्या दिवसाची, कोळशातून हिरा चमकण्याची. कोळशातून हिरा चमकण्याची, होतील अडथळे आपल्याच ओळखीची. काटेरी वाटेत अन्वयी चालण्याची, हार न मानता लढ समाजाशी. हार न मानता लढ समाजाशी, दाखवून दे तू कस हिमतीची. चालतो ती वाट माझ्या ध्येयाची, तोडूनी सर्व मार्ग मी परतीची. तोडूनी सर्व मार्ग मी परतीची, धरूनी हात घट्ट मी नियतीची. होणार तेच माझ्या नशिबाची, जर ठरविले मी माझ्या ध्येयाची.